नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती या वायस एमच्या केंद्रातील मी समंत्रक डॉक्टर ज्योतराम गाडगे मित्र हो आजच्या या लेक्चरमध्ये आपण मागणी म्हणजे काय आणि मागणीचा जो काही नियम आहे तो आपण समजून घेणार आहोत खऱ्या अर्थाने मागणी म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे ज्यावेळेस तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करावायची असते त्यावेळेस तुम्ही पैशाचं सामर्थ्य देऊन त्या वस्तूला मागणी करता उदाहरणार्थ पेनासाठी असलेली मागणी नोटबुकसाठी असलेली मागणी पुस्तकासाठी असलेली मागणी पुस्तका किंवा मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी तुम्ही केलेली मागणी म्हणजे मागणी म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांना माहीतच आहे परंतु लक्षामध्ये राहू द्या वस्तू खरेदी करण्याची किंवा इच्छा म्हणजे मागणी नव्हे म्हणजे पेन खरेदी करण्याची तुमची इच्छा आहे तुमची इच्छा झालेली आहे परंतु त्यास मागणी म्हटलं जात नाही कारण ही मागणी पूर्ण होण्यासाठी त्या इच्छेला पैशाचं सामर्थ्य असणं आवश्यक आहे म्हणजे इच्छा सुद्धा असली गेली पाहिजे म्हणजे वस्तू खरेदी करण्याची इच्छा सुद्धा असली गेली पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्या वस्तूला पैशाचं सामर्थ्य असलं गेलं पाहिजे ज्यावेळेस इच्छा आणि पैसे खरेदी करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य या ज्यावेळेस दोन्ही गोष्टी असतील त्यावेळेसच खऱ्या अर्थाने अर्थशास्त्री भाषेमध्ये त्यास मागणी असं म्हणतात अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक मागणीचा विचार हा खऱ्या अर्थाने केला जात नाही परंतु बाजारातील जी काही ॲग्रिगेट डिमांड आहे या एकूण मागणीचा मात्र विचार केला जातो मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये विशेषतः मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये ही वैयक्तिक मागणी अभ्यासली जाते या वैयक्तिक मागणीचा विचार केला जातो तथापि जी काही ॲग्रिगेट डिमांड आहे की ज्याला एकूण मागणी असं म्हणतात ही एकूण मागणी मात्र मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासली जात नाही तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासली जाते मित्र हो साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपण जर आत्तापर्यंत मागणी म्हणजे काय किंवा प्रत्यक्षात मागणी म्हणजे काय यावर जरी कल्पना केली यावर जरी चिंतन केलं तरी खऱ्या अर्थाने त्याची जी काही प्रॉपर व्याख्या आहे ही प्रॉपर विक व्याख्या तुम्ही तयार करू शकाल पहा मागणी म्हणजे काय एका विशिष्ट वी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली मात्रा म्हणजेच त्या विशिष्ट किमतीला त्या विशिष्ट वस्तूची असलेली मागणी होय खरं तर या व्याख्यावरून तुमच्या सर्व काही लक्षामध्ये आलं नसेल परंतु या व्याख्यामध्ये जे काही शब्द तुम्हाला मी सांगितले विशिष्ट वेळी कारण तुम्ही ज्यावेळेस एखादी विशिष्ट वस्तू खरेदी करता त्यावेळेस विशिष्ट वेळ असते आणि म्हणून विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला म्हणजे त्या वस्तूची जी काय तुम्ही मागणी केलेली असते किंवा के के ती जी वस्तू तुम्ही खरेदी केलेली असते ती विशिष्ट किमतीला केलेली असते आणि म्हणून विशिष्ट किमतीला एका विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करत नाही तर विशिष्ट वस्तूच खरेदी करता आणि म्हणून एका विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली मात्रा म्हणजे ती प्रत्यक्षात वस्तू तुम्ही खरेदी केलेली असते त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या विशिष्ट किमतीला त्या विशिष्ट वस्तूची मागणी ही निर्माण होत असते एकंदरीत आत्तापर्यंत मागणी म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतलेलं आहे आता प्रत्यक्षात मागणीचा नियम आपण या ठिकाणी समजून घेऊया मागणीचा नियम इतका साधा आणि सोपा आहे की जो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे या मागणीच्या नियमामध्ये फक्त दोन चलाचा विचार केलेला आहे एक म्हणजे किंमत आणि दुसरा चल आहे तो म्हणजे मागणी म्हणजे किंमत आणि मागणी या दोन चलाचा विचार केलेला आहे खरं तर कोण कौन कोणावर अवलंबून असतं या दोन चलापैकी एक चल मात्र डिपेंडंट आहे आणि जो काही अदर चल आहे तो मात्र इनडिपेंडंट आहे आता डिपेंडंट आणि इनडिपेंडंट हा जो किंमत हा जो काही चल आहे हा चल मात्र इनडिपेंडंट आहे म्हणजे तो अवलंबित्व नाही तो परावलंबित्व नाही अवलंबित्व आहे का परावलंबित्व आहे तर तो लक्षामध्ये असू द्या तो इनडिपेंडंट चल आहे आणि जो मागणी हा चल आहे हा मात्र डिपेंडंट चल आहे चल आहे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहे अर्थातच मागणी ही किमतीवर अवलंबून आहे किंमत ही मागणीवर अवलंबून नाही तर मागणी ही किमतीवर अवलंबून आहे आता ही मागणी किमतीवर अवलंबून आहे म्हणजे काय तर आपण एखाद्या विशिष्ट वस्तूला जी काय मागणी करू ती कशावर अवलंबून असेल तर त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असेल जी त्या विशिष्ट वस्तूची किंमत आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये आपण समजा भाजी जर खरेदी करायची खरे असेल तर भाजी किती खरी खरेदी करतो तर आपल्याला एकतर त्याची आवश्यकता किती आहे याचबरोबर खऱ्या अर्थाने त्या वस्तूची किंमत किती आहे हे सुद्धा आपण लक्षामध्ये घेतो जर त्या वस्तूची किंमत अधिक असेल तर ज्या भाजीची किंमत अधिक जर असेल तर त्या भाजीला मागणी कमी केली जाते या उलट जर त्या भाजीची किंमत कमी असेल तर भाजीला मागणी जास्त केली जाते म्हणजे किंमत अधिक असेल तर मागणी कमी केली जाईल आणि जर किंमत कमी असेल तर मागणी अधिक केली जाईल म्हणजे किंमत आणि मागणी याच्यामध्ये जो काही संबंध आहे हा संबंध कसा आहे व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे आता व्यस्त स्वरूपाचा संबंध आहे म्हणजे काय तर एका चलामध्ये वाढ झाली तर दुसऱ्या चलामध्ये घट होते किंवा एका चलामध्ये घट झाली तर दुसऱ्या चलामध्ये वाढ होते अर्थातच डिमांड इज डिपेंड ऑन द प्राईस बिकॉज ऑफ डिमांड इज अ फंक्शन ऑफ प्राईस म्हणजे काय तर मागणी ही किंमतीवर अवलंबून आहे आणि त्यामुळं किंमत वाढल्यानंतर मागणी घटली जाईल आणि किंमत घटल्यानंतर मागणी वाढली जाईल हे खरं तर तुम्हाला सर्वांना माहीतच होतं किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होते आणि किंमत घटल्यानंतर मागणी वाढली जाते हे तुम्हाला सर्वांना माहीतच होतं खरं तर हीच गोष्ट या मागणीच्या नियमामध्ये दर्शवण्यात आलेली आहे मागणीच्या नियमाचं जे काही स्टेटमेंट आहे स्टेटमेंट मिन्स विधान विधान म्हणजे काय तर प्रत्यक्षात मागणीचा नियम ब्रिटिश अर्थतज्ञ आल्फ्रेड मार्शल यांनी मागणीच्या नियमाचं जे काही विवेचन केलेलं आहे त्यानुसार इतर परिस्थिती कायम असताना इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत जास्त असल्यास वस्तूची मागणी कमी असते हे तुम्हाला सर्वांना माहीतच असतं किंवा होतं आणि किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते याला काय म्हणायचं मागणीचा नियम परंतु विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची नोंद करण्याजोगी गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुम्ही जर फक्त असं म्हटलं वस्तूची किंमत वस्तूची किंमत जास्त असल्यास वस्तूची मागणी कमी असते आणि वस्तूची किंमत कमी असल्यास वस्तूची मागणी वाढली जाते तर याला मागणीचा नियम म्हणता येणार नाही कारण मागणीच्या नियमाच्या या वाक्यामध्ये सुरुवातीला हे जे काही शब्द आहेत इतर परिस्थिती कायम असताना ही गोष्ट किंवा हे जे घटक आहेत किंवा ही जी इतर परिस्थिती आहे ही स्थिर असेल तरच मागणीचा नियम खरा ठरतो म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना जर किंमत वाढली तर मागणी कमी होईल आणि किंमत घटली तर मागणी वाढली जाईल अर्थातच इतर परिस्थिती म्हणजे काय ते सुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे इतर परिस्थिती म्हणजे काय तर उपभोक्त्याच्या आवडी आणि निवडी मित्र हो उपभोक्त्याच्या आवडी आणि निवडी जर कायम असतील म्हणजे स्थिर असतील तरच किंमत वाढल्यानंतर मागणी घटली जाईल अन्यथा या दोन चलामध्ये व्यस्त स्वरूपाचा संबंध दिसून येणारा नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीची एखाद्या विशिष्ट वस्तूला मा आवड खूप असेल एखादी विशिष्ट वस्तू एखाद्या विशिष्ट वस्तूच्या बाबतीमध्ये उपभोक्तेची आवड खूप जर असेल तर किंमत वाढल्यानंतरसुद्धा हा व्यक्ती त्या वस्तूची मागणी कमी करत नाही फॉर एक्झाम्पल ड्रिंक सेव ड्रिंक सेवन करणारा जो काही व्यसनी माणूस आहे या ड्रिंकची किंमत कितीही वाढली तर तो मागणी कमी करत नाही कारण त्याची आवड काय स्थिर नाही त्याला ती वस्तू अधिक प्रमाणामध्ये आवडते आणि म्हणून उपभोक्त्याच्या आवडीनिवडी स्थिर असणं आवश्यक आहे इतर परिस्थिती कायम असणं म्हणजे काय तर उपभोक्त्याच्या आवडीनिवडी स्थिर असाव्यात त्याचबरोबर उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असावे उपभोक्त्याचं उत्पन्न जर स्थिर असेल तरच किंमत वाढल्यानंतर मागणी घटेल म्हणजे मागणीचा नियम अनुभवायला येईल उदाहरण पहा उपभोक्त्याचं उत्पन्न दहा हजार रुपयावरून वीस हजार रुपये झालं तर अशावेळी जर किंमत वाढली तर त्याच्यावर मागणीवर कुठला परिणाम होणार नाही कारण त्याला आता दहा हजार रुपयाऐवजी वीस हजार रुपये प्राप्त होत आहेत आणि म्हणून किंमत उत्पन्न वाढल्यानंतर जरी किंमत वाढली तरी मागणीसुद्धा वाढण्याची शक्यता राहील परंतु किंमत वाढल्यानंतर मागणी घटेल म्हणजे मागणीचा नियम अनुभवास येईल हे कधी जर उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असेल तर म्हणून इतर परिस्थिती कायम म्हणजे काय उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असलं गेलं पाहिजे त्याचबरोबर पूरक वस्तूच्या किमती आता पूरक म्हणजे टू व्हीलर आणि पेट्रोल गाडी मोटार गाडी आणि पेट्रोल या एकमेकाला पूरक वस्तू आहेत म्हणजे लक्षामध्ये असू दे का गाडीला मागणी वाढली की पेट्रोलला मागणी वाढली जाईल कारण गाडी ही कशावर चालणार आहे टू व्हीलर कशावर चालणार आहे पेट्रोलवर चालणार आहे आणि म्हणून ज्यावेळेस या टू व्हीलरची किंवा फोर व्हीलरची मागणी वाढली जाते त्यावेळेस ॲटोमॅटिक पेट्रोलची मागणी वाढली जाते आणि म्हणून पूरक वस्तूच्या किमती स्थिर असल्या गेल्या पाहिजेत पहा जर गाडीची किंमत कमी झाली परंतु पेट्रोलच्या किमती मात्र वाढल्या तर कस्टमर काय विचार करतो की अरे बापरे ही गाडी तर पेट्रोलवर चालते जरी गाडीची किंमत कमी झाली तरी पेट्रोलची किंमत मात्र वाढलेली आहे आणि त्यामुळं गाडीची मागणी तितकी वाढणार नाही म्हणजे गाडीची मा किंमत कमी होऊन सुद्धा गाडीची मागणी मात्र वाढली नाही कारण काय तर पेट्रोलची किंमत वाढलेली आहे आणि म्हणून गाडीला जी पूरक वस्तू आहे पेट्रोल याची किंमतसुद्धा स्थिर असणं आवश्यक आहे इतर परिस्थिती काय म्हणजे काय तर पूरक वस्तूची किंमत स्थिर असली गेली पाहिजे त्याचबरोबर वस्तू ही प्रतिष्ठित नसावी वस्तू प्रतिष्ठित नसावी कारण प्रतिष्ठित वस्तू समाजासाठी एखादी जर वस्तू प्रतिष्ठित असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये असू द्या त्या प्रतिष्ठित वस्तूची किंमत वाढल्यानंतरसुद्धा प्रतिष्ठित वस्तूची किंमत वाढल्यानंतरसुद्धा मागणी वाढली जाते म्हणजे किंमत वाढली आहे किंमत वाढून मागणी का वाढली कारण ती वस्तू त्या ग्राहकाच्या दृष्टीने काय होती प्रतिष्ठित होती आणि म्हणून एखादी वस्तू समाजाससाठी किंवा त्या ग्राहकाच्या दृष्टीने प्रतिष्ठित नसावी ती वस्तू सर्वसामान्य असावी इतर परिस्थिती कायम म्हणजे काय तर वस्तू प्रतिष्ठित नसावी तसेच इतर परिस्थिती कायम म्हणजे दुसरा एक पुढचा घटक आहे तो म्हणजे भावी काळातील किमतीच्या अपेक्षा जर वर्तमान काळामध्ये एखाद्या वस्तूची किंमत जी आहे त्यापेक्षा भविष्य काळामध्ये त्या, त्या वस्तूची किंमत कमी होणार आहे हे ज्यावेळेस ग्राहकाला समजेल त्यावेळेस लक्षामध्ये असू द्या आज जरी किंमत थोडीशी कमी झाली तरी तो मागणी वाढवत नाही कारण काय तर भविष्य काळामध्ये अजूनही किंमत अधिक कमी होणार असते समजा सोन्याची किंमत आज पन्नास हजार रुपये समजा म्हटले सोन्याची किंमत पन्नास हजार रुपये आहे पन्नास हजार रुपये तोळा मित्र हो हे सोनं जर काळामध्ये चाळीस हजार रुपये तोळ्यावर येणार असेल तर लक्षामध्ये घ्या की समजा आज किंमत पन्नास हजार रुपये आहे उद्या किंमत काय झाली उद्या किंमत एकोणपन्नास हजार रुपये झाली तरी मागणी वाढणार नाही का वाढणार नाही तर अजूनही काही कालावधीनंतर किंमत चाळीस हजार रुपयावर येणार आहे आणि म्हणून भावी काळातील किंमतीबाबत अपेक्षा नसल्या गेल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इतर परिस्थिती जर कायम असेल तरच मागणीचा नियम आपल्याला अनुभवायस येईल म्हणजेच किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होईल आणि किंमत घटल्यानंतर मागणी वाढेल प्रत्यक्षात याचं समीकरण आहे डी इज इक्वल टू यफ पी म्हणजे डिमांड इज इक्वल टू फंक्शन ऑफ प्राईस आता डिमांड इज इक्वल टू फंक्शन ऑफ प्राईस म्हणजे डी म्हणजे मागणी यफ म्हणजे फलन आणि पी म्हणजे किंमत म्हणजे डिमांड हे कशावर अवलंबून आहे किंमतीवर अवलंबून आहे म्हणजे मागणी हे किमतीचं फलन आहे पी इज इक्वल टू फंक्शन ऑफ डी नव्हे तर डी इज इक्वल टू फंक्शन ऑफ प्राइस म्हणजे डिमांड इज अ फंक्शन ऑफ प्राइस अर्थातच डिमांड हे किमतीवर अवलंबून आहे म्हणजे यातील जी जो डी हा जो चल आहे हा मात्र कसा आहे डिपेंडंट चल आहे आणि हा जो पी चल आहे हा मात्र कसा आहे इनडिपेंडंट आहे इनडिपेंडंट आहे आणि डी हा डिपेंडंट आहे म्हणून डी हा या किमतीवर अवलंबून आहे मागणी ही किंमतीवर अवलंबून आहे जर किंमत घटली तर मागणी वाढेल जर किंमत घटली तर मागणी वाढेल आणि जर किंमत वाढली तर मागणी मात्र घटेल अशा प्रकारे डिमांड इज इक्वल टू फंक्शन ऑफ प्राइस या ठिकाणी एक कोष्टक दिलेलं आहे पहा करता असणाऱ्या मागणीचं कोष्टक आहे म्हणजे इथं की केळीची किंमत दिलेली आहे आणि केईची मागणी दिलेली आहे जेव्हा केळीची किंमत एक रुपये प्रति प्रति डजन असते किंवा आहे त्यावेळेस मागणी मात्र पाचशे करता आहे जर ही किंमत दोन रुपयावर गेली तर मागणी चारशे डजनपर्यंत कमी होत आहे जर ही किंमत तीन रुपयापर्यंत वाढली जर ही किंमत तीन रुपयापर्यंत वाढली तर या केळीकरता असणारी मागणी तीनशे डजनपर्यंत वाढत आहे पुन्हा या केळीची किंमत तीन रुपयावरून चार रुपयापर्यंत वाढली गेली तर या केळीकरता असणारी मागणी ही दोनशे डजनपर्यंत काय होत आहे घटत आहे कारण केळीची किंमत काय झालेली आहे वाढलेली आहे पुन्हा केळीची किंमत पाच रुपये डजनपर्यंत वाढली गेली तर केळीकरता असणारी मागणी ही शंभर डजनपर्यंत कमी होत आहे म्हणजे याचा अर्थ किंमत आणि मागणी हे जे दोन चेल आहेत मागणीचा नियम काय सांगतो किंमत वाढल्यानंतर मागणी कमी होते तसंच या ठिकाणी दिसत आहे किंमत केळीची किंमत ही एक रुपये डजनवरून ज्यावेळेस पाच रुपये डजनपर्यंत वाढली जाते त्यावेळेस या केळीकरता असणारी मागणी पाचशे डजनवरून शंभर डजनपर्यंत घटली जाते म्हणजेच किंमत वाढल्यानंतर मागणी काय होत आहे घटत आहे याउलट या, या केळीची किंमत पाच रुपये प्रति डजनवरून एक रुपये प्रति डजनपर्यंत घटली गेली म्हणजे कमी झाली तर या करता असणारी मागणी पाचशे शंभर रुपये डजनवरून सॉरी शंभर रुपये डजनवरून पाचशे डजनपर्यंत वाढली जात आहे अशा प्रकारे या कोष्टकावरून आपल्याला मागणीचा जो काही नियम आहे तो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येतो आहे मित्र आपण मागणीचा जो वक्र आहे तो वक्र या ठिकाणी दर्शवलेला आहे पहा इथे एक साक्ष आहे वाय अक्ष आहे एक साक्षावर म्हणजे क्ष आक्षावर केईसाठी असणारी मागणी दर्शवलेली आहे तर वाय म्हणजे य अक्षावर ही केळीची असणारी किंमत दर्शवलेली आहे तर आपण मागणीचं जे काही कोष्टक पाहिलं किंमत आणि मागणी हेच या ठिकाणी दर्शवलेलं आहे म्हणजे केळीची किंमत एक रुपये असताना केईला मात्र मागणी पाचशे करता होती हीच किंमत एक रुपयावरून ज्यावेळेस सहा रुपयापर्यंत वाढली जाते त्यावेळेस या केळीकरता असणारी मागणी ही शून्यावर येते म्हणजे याचा अर्थ किंमत आणि मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध आहे आणि म्हणून हा जो मागणीचा वक्र आहे हा मागणीचा वक्र ऋणात्मक आहे मागणीचा वक्र ऋणात्मक आहे म्हणजे काय तर तो डावीकडून उजवीकडे उतरत जाणार आहे डावीकडून उजवीकडे ज्यावेळेस मागणीचं वक्र डावीकडून उजवीकडे उतरतो म्हणजे वरून खाली उतरतो वरून खाली म्हणजे ही डावी बाजू आहे आणि इकडची उजवी बाजू आहे आणि म्हणून हा मागणीचा वक्र डावीकडून उजवीकडे उतरत आहे म्हणून याला निगेटिव स्लोप वक्र म्हणतात म्हणजेच ऋणात्मक उताराचा वक्र म्हणतात अर्थातच अशा प्रकारे हा मागणीचा वक्र आपण समजून घेतलेला आहे हो आजच्या लेक्चरमध्ये आपण मागणी म्हणजे काय त्याचबरोबर मागणी निर्माण होण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते त्याचबरोबर मागणीचा नियम अनुभवास येण्यासाठी इतर कोणती परिस्थिती कायम असली गेली पाहिजे प्रत्यक्षात मागणीचा नियम कोणता आहे नंतर त्या मागणीच्या नियमाचं कोष्टक समजून घेतलं आणि मागणीच्या वक्र आपण कसा असतो हा आपण समजून घेतलेला आहे मित्र हो अत्यंत सोप्या शब्दामध्ये हा जो कंटेंट्स आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला धन्यवाद